न लगे हिंडने मुंडने ते काही साधनांची नाही अटाटी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयंती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे चिवंदुसी चरण श्री गुरुंचे तव ते नमस्कार ऋणी आता मस्तक हे पायावरे हे पायावरी या वारकरी संतांच्या महायोग पीठे तटे भीमराथ्याम परम पुंडरीकाय तुम्बुनेंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्राप्त प्रसंगी मौजे पांगारकर नगर जालना प्रस्तुत परिसरामध्ये मागील तीन दिवसापासून सुरू असलेला हा त्रिदिनी नाम सप्ताह त्रिदिनी हा असलेला हा सप्ताह म्हणता येत नाही तीन दिवशी हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातील काल्याची सेवा माझ्याकडे नोहे नोहे तुम्हा सगळ्या भगवत भक्तांच्या दर्शनाचा योग इथं आलेला आहे विठावला मायबापहू जीवन फार सुंदर आहे बस यावत जीव मात्रांना जगण्यासाठी लागणारा जो श्वास आहे आणि त्यांना जगण्यासाठी लागणारी जी अखंड आजीवाशी ऊर्जा आहे ह्या दोन्ही आपल्याला फुकट मिळत आहेत त्यामुळं मी म्हणालो माणसाचं जीवन सुंदर आहे परंतु अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं ज्या गोष्टी फुकट मिळतात त्याची आपल्याला किंमत नाही विठाला मागील दोन दिवसापासून आपण सातत्यानं नामचिंतन करत आहात आणि माझ्यासारख्या एका पामराला तुम्हासारख्या भगवत भक्तांच्या समोर उभं करण्याचा आपण आदेश दिलेला आहे खरं सांगू कीर्तन ही मी एक आर्टिकल लिहिलं होतं इंग्रजी मधून आणि त्याच्यामध्ये मी महत्वाची गोष्ट आज अधोरेखित केलेली आहे कारण मी फक्त महाराज नाही मी वारंवार सांगत असतो की माझ्या ड्रेसवर जाऊ नका मी केवळ महाराज नाही मागील 24 वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये इंग्रजी सारखा सोपा विषय शिकवणारा सिनियर लेक्चरर आहे MA MPhil PhD आणि त्यामुळे माझी जबाबदारी पारंपरिक महाराजांपेक्षा वेगळी आहे हे मला सांगायचं आहे विठ्ठला हो शिक्षक प्राध्यापक उच्च विद्याभूषित लोकांनी काय केलं पाहिजे यासाठी मी आजच लेख लिहिलाय आणि मी सतत लिहित असतो कारण हल्ली शिकलेल्या लोकांनी लिहिणं वाचणं बंद केलंय आणि फक्त एकाच डब्यामध्ये आपण गुंतून बसलेलो आहोत ते म्हणजे मोबाईल विठ्ठला काय सांगितलं मी एक लेख आर्टिकल लिहिलं होतं इंग्रजीमध्ये आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं वारकरी कीर्तना इज द
फर्स्ट वन ऍक्ट प्ले. आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू इथं आहेत, थोरवे सर, माझे वर्गमित्र इथं आहेत, विठ्ठल गाडेकर, पमू जायभाई, आणि त्याच्यात सांगितलं की ह्या महाराष्ट्रातलं कीर्तन हे इथलं उत्तम एकपात्री नाटक होतं. सध्या माझ्या हातावर समग्र शेक्सपियर नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं वाक्य रात्री मी अधोरेखित केलंय. त्याच्यामध्ये सांगितलंय तो जो रॉबर्ट ग्रीन आहे, कारण संदर्भ आपले दिले की आपल्याला पटत नाहीत, पण इंग्रजी नावं सांगितली की आपल्याला बरं वाटतंय, ठीक आहे नाही. रॉबर्ट ग्रीन म्हणतो विल्यम शेक्सपियर एवढा नाटककार का झाला, त्याचं कारणच असं आहे त्यानं तिथल्या सामान्य माणसांची नाडी ओळखली. ज्ञानोबा तुकोबा नामा चोखा सावता आजही का आहे, कारण यांनी समाजाची नाडी ओळखली होती. विठ्ठल मग कीर्तन काय आहे? हल्ली अलीकडं कीर्तनाचा साज आणि बाज आम्ही बदलवलाय. मी वारंवार टीका करत असतो, वारंवार समीक्षा करत असतो, आणि जोपर्यंत एखाद्या घटकाची समीक्षा होत नाही तोपर्यंत तो घटक नीट रस्त्यानं चालत नाही. नाहीतर वारकरी संप्रदाय एवढी शक्तिशाली समाज सुधारण्याची चळवळ अजून जगात झाली नाही. एवढी शक्तिशाली चळवळ जगात झाली नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्हीच फक्त 3-2 तासामध्ये 40-50 मिनिट हसवायचं, अर्धा तास सासासुनाच्या गप्पा सांगायच्या आणि 15 मिनिटांमध्ये गायन करायचं, झालं कीर्तन. कीर्तन हे नाहीये. काय आहे कीर्तन? लावणी मृदंग श्रुती ताल घोळ. मृदंग श्रुतीटाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. कीर्तनामध्ये काय असतं? माझे ज्येष्ठ भ्राता, माझे गावकरी आदरणीय पांडुरंगरावजी सांगळे सर, कीर्तनाला तुम्हाला तुम्ही कालच 21 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली, क्या बात आहे, ठीक आहे. तेही इथं उपस्थित आहेत, त्यांनाही कुतूहल वाटत असेल की आपला विठ्ठल इथं उभा आहे, ठीक आहे. कसं असतं माहितीये का? आपल्या माणसामध्ये जाऊन आपल्या माणसांची आपण कौतुक करणं, मला वाटतं याच्यापेक्षा सुखाची गोष्ट कोणती नाही, ठीक आहे नाही. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवू ब्रह्मरस आवडीने. मी इथं उभा का आहे त्याचं कारण सांगळे सरांना माहित आहे. माझ्या वडिलाची धमन्यांमधून रक्त सळसळत आहे, त्या धमन्यांमध्ये जे असणार रक्त आहे ते हरिभक्त परायण महान तपस्वी मृदंगाचार्य खंडूजी बाबा जाहेबाई वयाच्या 90 वर्षापर्यंत मृदंगाचार्य म्हणून सेवा दिली, त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून सांगितलं माझ्या वडिलाची, हे काही उगच नाही, ठीक आहे नाही.
हे कुठंतरी तुम्हाला सुकृत असल्याशिवाय तुम्हाला लाभत नाही. म्हणून ज्या व्यक्तीनं हे काम केलं ते गेल्यानंतरही त्यांची पुढची पिढी काय करत आहे हे त्यांना पाहिल्यावर वाटलं पाहिजे. बहुता सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी. लक्षात घ्या, कीर्तनामध्ये थोडं ईश्वराचं चिंतन हे केलं पाहिजे. आणि ज्या महान विभूतीच्या पुण्यतिथीच्या योगानं आपण इथं जमलेलो आहोत त्या चरित्राकडे कटाक्ष टाकणं गरजेचं आहे. एक प्रसंग सांगतो. महान भगवत भक्त कृतिशील समाज सुधारक राष्ट्रसंत भगवान बाबा सांगले सर यांची आणि विनोबाजी भावेंची भेट झाली. आपण वाचलं पाहिजे. विनोबाजी भावेंची भेट झाली. विनोबाजींना भगवान बाबांनी विनंती केली, विनोबाजी तुम्ही खूप मोठे विचारवंत आहात, तुम्ही गीताईसारखा ग्रंथ लिहिलाय, तुमचं गीतेवर फार मोठा अधिकार आहे, तेव्हा माझी विनंती आहे की आज कीर्तनाऐवजी विनोबाजी आपण प्रवचन करावं. हे की नाही, मोठ्याचा अधिकार मोठ्यांनाच कळतो. हे की नाही, नाही तर आपणच उठायचं ना आपणच वाजवायचं. तसं नाही, बाबांना माहीत होतं विद्वानांना सन्मानित केलं पाहिजे. विनोबाजी बोलले नाही नाही भगवान महाराज मी तसं करणार नाही, कारण तुमची ख्याती माझ्यापर्यंत फक्त आळंदी पंढरपूरमध्येच नाही तर पार वर्ध्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. मला तुमचं कीर्तन ऐकायचं आहे. आणि मग संत श्रेष्ठ भगवान बाबा कीर्तनाला उभे राहिले. कीर्तनाला उभे राहिल्यानंतर 2 तास फक्त कीर्तन केल्यानंतर कीर्तन संपलं आणि अक्षरशः विनोबाजी भावे जाग्यावरून उठले आणि भगवान बाबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं काय बोलता तुम्ही. आता ह्याच्या पुढचं वाक्य माझ्या शिकलेल्या बंधू भगिनींसाठी आहे. ह्याच्या पुढचं वाक्य माझ्या शिकलेल्या बंधू भगिनींसाठी आहे. विनोबांजींची आज इंटरनेटवर 45 पुस्तकं फुकट आहे. आपण कधी विनोबांजींच्या साईटला भेट दिली असेल, उपनिषद आहेत, संतांची चरित्र आहेत, गीताई आहे, प्रवचन आहेत, 45 पुस्तकं उपलब्ध आहेत. नामदेव आहे, तुकाराम आहे, सगळे आहेत. विनोबांजी एवढा लिहिणारा, सतत लिहिणारा माणूस दर्शन घेतला आणि भगवान बाबांना त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला, महाराज आपण इतकं गोड आणि इतकं विवेचन सुंदर करता एखाद्या अभंगाचं, आपण लिहित का नाही? ऐका, ज्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त आपण इथं आहोत ना, माझ्या हातात 2 चरित्र आहेत. ज्या दिवशी आदरणीय आमचे उमेश मुंडे सरांचा फोन आला, त्याच्यानंतर नागरगोजे साहेब आले का, आहेत का, कुठे आहेत? हा हा हा, ते तुम्ही नागदऱ्याचे आहेत ना. हा, नागदऱ्याची सगळी भजनी मंडळी माझी सुपरिचित आहे. नागरगोजे साहेब, मुंडे साहेब, काल तर डायरेक्ट वाघाचाच फोन आला. आता वाघाचा फोन आल्यावर काय आम्हाला बोलायला चान्सच नाही. आजही मी बरोबर वेळेवर आलो, पण वाघ सर म्हणले निवांत होत्या. म्हणलं वाघ पाठीमागे असल्यावर भ्यायची काय गरज आहे की नाही. असो वाघ सर असतील, मुंडे सर असतील, दहीफळे सर, खेडकर सर, बारगजे सर, माझे दादा आदरणीय प्राध्यापक डॉक्टर थोरवे सर, प्रमोद जायभाई, ही सगळी माझी जीवाला जीव लावणारी मंडळी. आणि मी जेव्हा माझ्या माणसांमध्ये येऊन बोलायला लागलो ना, मला वाटतं सांगळे साहेबांचं नाव घेतलं माझी जबाबदारी काकणभर वाढलेली आहे. कारण फक्त पुराणातल्या गोष्टी सांगायच्या नाही. भगवान बाबांना विनोबा भावे म्हणाले, इतकं गोड बोलता, इतकं विवेचन सुंदर करता, विद्वत प्रचूर वक्ता आहात, तुम्ही लिहित का नाही? भगवान बाबांचं उत्तर अधोरेखित करा www.com मध्ये. भगवान बाबा म्हणाले, सर मला गोर गरीब गावकुसा बाहेरच्या दऱ्या खोऱ्यातील लोकांसाठी जाग करून बोलायचं आहे, माझ्या नंतरची पिढी लिहून काढणार आहे. मला वाटतं बाबा जाऊन 1965 ला बाबा आपल्यातून गेले आणि आपली जबाबदारी कितीतरी पटीनं वाढली. पण ती जबाबदारी पटीनं वाढत असताना आपण योगदान काय दिलं ह्याचं सुद्धा सिंहावलोकन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
पहिलं अभंगाचं विवेचन करणं हे माझं आदि कर्तव्य आहे. दुसरं, ज्या महापुरुषाची पुण्यतिथी आहे त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणं. आणि तिसरं, आज आपल्याला वर्तमान परिप्रेक्ष्यामध्ये ही सगळी माणसं, ते सगळे अभंग आज कसे आम्हाला ते सगळे लागू होतील ह्या बाबतीत साधक बाधक चिंतन करणं. आणि हे फक्त एका तासात करायचंय. विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता काल्याचं कीर्तन कोणताही कार्यक्रम असू द्या, सप्ताहाचा त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. म्हणून काला आणि हाला है की नाही. आणि पुन्हा दुपारी जर आला तर तू का आला, काला हाला. आणि दुपारी आला तर तू का आला, तुला कोणी बोलवलं निक. काला म्हणजे शेवट, काला म्हणजे पगारीचा दिवस, काला म्हणजे सामाजिक ऐक्य. एक कीर्तन सांगतो, युट्यूबवरच आवर्जून ऐका. हरी सुख फावले रे हे कीर्तन दोन टप्प्यामध्ये आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य अगदी आधुनिक काळातील ज्यांना नाथ महाराज म्हणू असे, बाबा महाराज सातारकर, त्याच्यामध्ये सांगतात काला म्हणजे सामाजिक ऐक्य. कसं यारे यारे लहान थोरा पाहे यारे लहान थोरा यारे याके भलते नारी नर याके भलते नारी नर याके भलते नारी नर याके भलते नारी नर आ करावा विचार करावा विचार हे करावा विचार याला म्हणतात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेवा बोला भंग Okay.
कान दीप लावू जगे. काय माहित आहे का, कीर्तनात सगळ्या कला आहेत, 32 नाही 64 कला आहेत कीर्तन. कीर्तनात सगळ्या कला आहेत, त्या आपल्याला बघता आल्या पाहिजे. नामदेव कीर्तन करी, ठीक आहे, नाचू कीर्तनाचे रंगी. 13वं शतक आहे. तुम्हाला परवालाच मागच्या आठवड्यात मी नरसी नामदेवला जाऊन आलो, तर तो आमच्या परिसरातला भाग आहे. पण मी 2020 ला मी घुमानला गेलो, तिथल्या एका त्या गुरुद्वारामध्ये प्रवचन करून आलो. तिथं नामदेव महाराजांची समाधी आहे आणि तिथं नामदेव महाराज आपल्याला दिसतात तसे नाहीत. संशोधन करा, नामदेव महाराजांच्या जटा वाढलेल्या आहेत, दाढी वाढलेली आहे आणि तिथं ते शिखासारखे दिसतात आणि तिथं आपल्याला नाम संत नामदेव म्हणत नाहीत, भगत नामदेव जी म्हणतात. आणि त्यांना म्हणलं, आज नामदेव जी को इतना क्यों चाहते हो, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं ऐका. कारण संशोधकानं जाऊन नुसतं पाया पडून नाही आलं पाहिजे. पंढरपूरला जरी गेलो ना आपण, तरी इथं का आपण पाया पडतो ह्याची चिकित्सा केली पाहिजे. अगदी करूनच मग दर्शन घेतलं पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय, ठेवा डोकं आणि पडा पाया, निघा पुढं, अजिबात नाही. नामदेव महाराजांना का मानतात, त्याचं कारण असं आहे, तिथेही गावपुसा बाहेरील लोकांना एकत्र करून हरिनाम भजन शिकवण्याचं काम तिथं नामदेवांनी केलं, तिथल्या शिखांना मुख्य प्रवाहात आणलं. आणि त्यांना काही महाराष्ट्र काही अडचण होती का? हो, महाराष्ट्रामध्ये नामदेवांना प्रसार प्रचार करू दिला नाही, त्यांना इथून हाकललं. परिणामी महाराजांना 5 वेळा भारत भ्रमण करावं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ज्यांचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे त्यांचं काय कथा आहे? त्यांची ही तीच आहे, त्यांची काय कथा आहे? लिहिल्या वया, तू शूद्र आहेस, तुला कुणी अधिकार दिला? बुडव वह्या, बुडवतो बाबा. 13 दिवस वह्या हे की नाही, 13 दिवस अनुष्ठान मांडलं आणि लोकांना पाठांतर असलेली अभंग लोकांनी येऊन म्हणून दाखवली आणि जगनाडे महाराजांनी ती लिहून घेतली. वह्या तरल्याही आणि जनसागरातही तरल्या आणि इंद्रायणीतही तरल्या. दोघांची श्रद्धा आपण कायम ठेवूया. विठ्ठला हो, जगद्गुरु तुकोबराय प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये आपल्या आद्य दैवताचं वर्णन करतात. काय म्हणतात? कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला प्रश्न करतात. हे श्रोते जण हो, हे वाचकांनो, सुखरूप ऐसा. आता सुखी होणे आणि सुखरूप होणे, हा, सुखी होणे आणि सुखरूप होणे ह्याच्यात निश्चितच फरक आहे. कसं? अगदी सांगतो. आता तुमची पंगत बसली आणि त्याच्यात तुम्हाला गुलाबजामुन वाढले, गुलाबजामुन तोंडात टाकल्याबरोबर त्याचं पाणी झालं, पोट भरलं आणि पुन्हा 2 तासांनी विचारलं, बाबा मृदंगाचार्य महाराज, गुलाबजामुनचं कुठे ती चव? काय साहेब महाराज म्हणले, ती काय असतात असते की तेव्हाच गेली. म्हणजे जी
क्षणिक आहे की नाही. क्षणिक म्हणजे इथं काहीतरी मच्छर चावलाय ना असं खाजवलेलं बरं वाटणे त्याला म्हणायचं सुख. स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर तीन गोष्टी सांगितल्यात. जीवनामध्ये तीन प्रकारच्या मदती आहेत. एक आहे फिजिकल, दुसरी आहे इमोशनल आणि तिसरी आहे स्पिरिच्युअल. म्हणजे एक एखाद्याला 10 रुपये दिले, 5,000 दिले, 1,00,000 दिले त्याला म्हणायचं फिजिकल हेल्थ. एखाद्याला इमोशनल, एखाद्याच्या घराचा माणूस गेला त्याच्या त्याला म्हणले अहो असू द्या हरकत नाही रडू नका तुम्हाला आम्हाला पण जायचंय ह्याला म्हणायचे इमोशनल. परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात तिसरी जी गिफ्ट आहे ती सर्वश्रेष्ठ आहे आणि ती गिफ्ट म्हणजे चैतन्याची भेट आहे. विठ्ठल विठ्ठल सुखी आहे ना. आणि सुखरूप होणं म्हणजे काय सांगतो. सुख हे क्षणाचं असतं. आणि सुखरूप ह्याच्यातला फरक समजून घ्या बरं का. सुख म्हणजे क्षणिक आहे. मुलगा झाला वा है की नाही, है की नाही पाहून हे तुकारामाची भाषा आहे आपली काही नाही. पुत्र झाला म्हणे रांड वाटापेडे. मुलगा झाला लावा ढोल ताशे. आपण बिना प्रमाणाचं बोलू नये आणि शिकलेल्यांनी तर बोलूच नाही. हा गप्प इतरच्या इकडच्या तिकडच्या कीर्तनात अजिबात मारायचं नाही. कोणी कीर्तनात बसो नाही तर उठो कारण कीर्तन हे मनोरंजन नाही. ओके मग माझ्या ताईनं आधी टाळी वाजवली कारण ताई माझी हे वैतागली कीर्तन ऐकू ऐकू ह्या लोकांनी कदरल्यात बायात. आणि कोणताही कीर्तनकार उठतो त्याला दुसरा विषयच नाही सासू सून आई माझी आणि आई माझी आणि त्याची आई वृद्धाश्रम. एक महाराज असा गोड म्हणायला आई माझी रडायला लागला. म्हणलं ह्यानं सुपारी जास्त घेतली काय. मी म्हणलं महाराज आई म्हणला ती पाथरीच्या खोबडी अधिकार आहे का. अधिकार तैसा दावीला मार्ग चालत आहे जाळू नये नाव लागत आहे पार मागील आधार बहुतांचा. बाबा काय म्हणतील मी जर काही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. बाबा वाईट वाटेल का नाही. पोरग शिकवलं मी ह्याच्यासाठी शिकवलं का थोतांड बोलायला. हट अजिबात नाही. अभंगच तसा निवडलाय. तुम्हाला वाटलं गवळण वगैरे नाही नाही अभंगाकडे लक्ष द्या. अभंग लय खतरनाक आहे. सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा का दुसरा नाही. महाराजच एका ठिकाणी म्हणाले सुख लागी करी लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप सुखी होशी म्हणाले का ऐका. मग तू अवघाची सुखरूप होशी सुखी होशी नाही ऐका. आता विश्वात्मके देवे आता माझ्या जालन्यातील लोक सुखी हो याला स्वार्थ म्हणायचं. सुखी होणं हे क्षणार्धात संपू शकतं. झाला मुलगा वाटले पेडे झाला मोठा
बारावी बीए एमए पोस्ट ग्रॅज्युएट एमफिल पीएचडी कलेक्टर झाला आणि ज्यानं शिकवलं त्यालाच परत प्रश्न विचारू लागला, पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं? ओ बाबा ओ आई, तो पोरगा मायला विचारू लागला, माये ए आई तिला जोरात बोलू नको, तू काय केलं आमच्यासाठी? कुणाला? ती पेढे वाटणारी माय तिला विचारू लागला, ए कोणाला बोलायली तू? प्राध्यापकाची बायको होती आणि मी कोण आहे रे, है की नाही? ती मग तिला पुत्रानं सुख दिलं का? नाही. मग हे सुख शाश्वत नाही, अशाश्वत आहे. म्हणून महाराज म्हणाले, सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, है की नाही? मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मो जन्मीचे दुःख विसरशी. पांडुरंग परमात्मा असा आहे. कोणत्याही, आता तुम्ही बालाजीला गेला असाल, साईबाबाला गेला असाल, मी साईबाबाला गेलो, बालाजीला गेलो नाही, गेलो तरी पर्यटनासाठी जाईन, क्षमा करा मला, बालाजीला पर्यटनासाठी जाईन, पण दर्शनासाठी पुन्हा पुन्हा पंढरपूरला जाईन. का? पुन्हा आंधळेपणानं नाही. का जायचं पंढरपूरला? तिथं एकमेव वैशिष्ट्य आहे, जिथं माझ्या देव उरा उरी भेटे. जगात एकमेव पंढरपूरचंच ठिकाण असं आहे जिथं डायरेक्ट पायावर डोकं ठेवून दर्शन. मधल्या काळात एक प्रयत्न केला तिथल्या काही विघातक मानसिकतेच्या लोकांनी बाहेरून दर्शन घ्यायचं. वारकरी आमचे जवळ दिंडीतली पताका घेऊन असतात तर असतात, नाही तर त्या पताकाचे दांडे उलटे झाले की सगळे पळतात. वारकऱ्यांनी सांगितलं, आमचा पायावर डोकं ठेवून घेऊने, डोकं ठेवून दर्शन घेण्याचा अधिकार छिनून घेण्याचा तुम्हाला हक्क नाही. पुन्हा पांडुरंगाच्या चरणावर दर्शन घेऊन तिथं पुनीत होण्याचं ते ठिकाण आहे. का तिथं जायचं? का तिथं डोकं टेकवायचं? जाऊ द्या. कस? समचरण दृष्टी वितेवरी साजिरी डोकं का टेकवायचं? ऐका, का टेकवायचं? अंधश्रद्धा म्हणून नाही. आपल्याला आपले पंजोबाचे नाव माहित आहेत का? हॅलो, आपल्याला आपल्या खापर पंजोबाचे नाव माहित आहेत का? पंजोबाचे आजोबाच सुद्धा नाही. असेल इकडून तिकडून 10-5 लोक ह्याला आजोबा. आता तर बऱ्याच लोकांनी वडिलांचीही नावं विसरून गेलेत. मला वाटतं काही दिवसाला मोबाईल न स्वतःच सुद्धा नाव लक्षात ठेवतात का नाही. ओके, आपल्याला पंजोबाचं नाव माहित नाही, आजोबाचं नाही, त्यांच्या वडिलाचं नाही, त्यांच्या वडिलाचं नाही. आपल्याला ज्ञानोबा तुकोबा भेटतील, नामदेव महाराज भेटतील, सावतोबा भेटतील, गोरोबा भेटतील, कुणीच भेटणार का? भेटेल का तुम्हाला? हो महाराज भेटेल. हो वाघ महाराज तुम्हाला भेटतील का? हे लोक हो भेटतील. कुठं? ज्या पांडुरंगाच्या चरणकमलावर नामदेवानं तुकोबानं ज्ञानोबानं आजोबानं पंजोबानं माईनं आजीनं लेकीनं डोकं ठेवलंय, तिथं आपलं डोकं ठेवलं की त्यांच्याशी कनेक्शन तुटलं. आलं लक्षात? इतकं सिंपल लॉजिक आहे. दर्शन का घ्यायचं? मला वाटतं ह्याच्या इतकं सोपं दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल, म्हणून जगद्गुरु तुकोबाराने म्हणाले सुखरूप ऐसा. आणि तेही कसं म्हणाले? अपरोक्ष जाऊन उभं राहून म्हणू लागले, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा
सारे खातो. कसली ताकद असेल संतांची, लिहित कसे असतील, काय अभंग काय कविता. आपल्याला एक जण मला म्हणला मराठी ज्ञानेश्वरी आहे का, म्हणलं एक दगड ते आणून डोक्यात हाणून घेतो. आणि ती आहे ती कशात आहे, आहे ती कशात आहे, प्राकृत मधली संस्कृत मधली प्राकृत मध्ये आणून ठेवली, आपल्याला ज्ञानेश्वरीच कळत नाही. आणि आपण आपल्या नावाच्या खाली हातभर डिग्र्या लावायलो आणि ज्ञानेश्वरीची ओवी ते कुणाचं काम आहे, कुणी सांगितलं तुम्हाला? टाळकऱ्याचं काम आहे, अजिबात नाही. केवळ माळकऱ्यांचं काम आहे, अजिबात नाही. वारकऱ्यांचं काम आहे, अजिबात नाही. जो जो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मला त्यानं गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. भगवान बाबांना काय वेळ लागला होता का? शेवटचे क्षण आठवा, बाबांचे हॉस्पिटलमध्ये होते, छातीवर ज्ञानेश्वरी होती आणि त्या काय ते मिसाळ आहेत त्यांना सांगितलं, नाथा भाऊ मिसाळांना सांगितलं, अरे नाथा किती वेळ झाला, माय बाप क्षमा करा, आपण हे माणसं वाचत नाही, हे की नाही. वेळ नव्हतं लागलं त्यांना. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा मुखोद्गत होता, ज्ञानेश्वरी पाठ होती आणि उभे आयुष्यात काम काय केलं ते सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. आता सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. आता कसं हे वारकरी किती सरळ सोपा आहे सांगतो. आमचा वारकरी पंथ संप्रदाय किती सोपा आहे, किती सोपा आहे. न लगे, आता जाऊ द्या म्हणायला वेळ कमी आहे. न लगे हिंडने मुंडने ते काही, कुठंच फिरायचं काम नाही. सच्चा कच्चा बच्चा लुच्चा, चार कीर्तनकार. सच्चा कच्चा बच्चा लुच्चा हे चार कीर्तनकार. ह्याच्यातला सच्चा कीर्तनकार कोण आहे? आपलं गाव सोडत नाही, आपली परंपरा मोडत नाही, सच्चा कीर्तनकार. आणि लुच्चा कोणता? ठरवलेलं पाकिट देऊनही भांडण करतो तो लुच्चा विठ्ठल विठ्ठल. हो, आय एम स्ट्रिक्टली अगेन्स्ट ऑफ दिस बार्गेन ऑफ द कीर्तनाथ. जाहीर छापा, कीर्तनात होणाऱ्या व्यापाराचा मी कट्टर विरोधक आहे. फुकट कीर्तन करू नका, पण तुम्ही 51,000 घेतन सांगता काय रे, काय सांगता तुम्ही? एवढी फीस कशाची, कशाला लागते तुम्हाला? आई माझी कळत झाला, कळत झाला. बारगजे सर, खेडकर सर, 60% कीर्तनकार व्याजी व्यवहारी करतात, काहीच नाही का हो, माझं काहीच देणं घेणं नाही. वाईट वाटेल कुणाला ऐकत असेल कोणी तर, मी ऐकण्यासाठीच बोलतो आणि मी लिहितो सुद्धा. मला बाबासाहेबांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. विठ्ठल विठ्ठल. मला फोन आला नागरगोजे साहेबाचा, तुमची फी काय? म्हणलं मी फी वगैरे घेत नाही, माझ्या गाडीचं डिझेल लागतं तेवढे पैसे, दिले तर घेतो, नाही दिले तर मी भिकारी नाही, प्राध्यापक आहे. पैशानं काही माणसं भेटतात आणि जी पैशानं भेटतात का, ती गेला की लगेच त्याची टर उडवतात, हे की नाही. म्हणून आता एक शब्द प्रचलित झालाय, कोणता महाराज लावला, बरोबर का? वाईट वाटतं. म्हणून मी प्रमोद तुला सांगतो, मी कीर्तन कमी केलेत ह्याच्यामुळं, कारण आपल्याला लोक नीट बोलत ना धो विठ्ठल, खरं सांग काय कुठं आहे मग आज छपाई, म्हणजे हे की नाही, आला ना तोच प्रॉब्लेम. म्हणून मी म्हणलं नकोच, पण आता हे मुंडे सर ही सगळी कंपनी यांनी हट्ट धरला, आता नाही म्हणता येत नाही. तर फार अवघड झालंय बारगजे सर, खूप कठीण झालंय. आणि तसेच माणसं तुम्हाला पण पाहिजे. एकीकडे कापसाला भाव नाही, सोयाबीन मातीमोल विकलंय, हरभरा तीनदा पेरलंय, ओ जवाऱ्या मोडल्यात, सगळं कंबळड मोडलंय शेतकऱ्याचं, खेड्यातल्या सप्ताहाला 3,00,000 खर्च कुठून आला विचारत नाही. आपला व्यवहार संपला,
तुका म्हणे ताळा. पुढं काय, नाही त्याची अवकळा अर्थशास्त्र. तुका म्हणे ताळा, नाही त्याची अवकळा. माझा अंथरूण 5 फुटाचा आहे होय महाराज, माझा अंथरूण 5 फुटाचा आहे. 6 फूट पाय लांबवल्यावर काय होईल होय मृदंगाचार्य? पाय खाली जातील, मग गार लागेल, हिव वाजेल का नाही? त्याला आमचे बाबा म्हणायचे, बोरो अंथरूण पाहून पाय पसरा. मग खेड्यात जर एका सप्ताहावर 3 लाख 4 लाख खर्च होत असेल, कुठून खर्च आला? नोकरदार देतात होय पटकन पैसे. हा, इतके पटकन देत नाहीत, कारण त्यांना माहित आहे हे चुकीच्या ठिकाणी पैसा जाऊ शकतो. कुठं जातो, कुठं जातो सांगू का? महाराज तर एकलाच घेतो, पण त्यांची तारीख घेणारा त्याच्यातून घेतो. एजंट 80% तर असंच आहे, 10-20% आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला. चला, खूप चांगलं आहे. घेत नसतील तर तुमचं खूप खूप अभिनंदन. मी जाहीर सांगतो, जे जे महाराज 21,000 31,000 घेतात, 11,000 घेतात, आणि जे 10-15 किलोमीटरवर आहेत त्यांची तारीख घेऊ नका. 10 वर्ष तारीख घेऊ नका. 11व्या वर्षी म्हणते फुकट करतो. तुम्ही मला म्हणसाल तू प्राध्यापक आहे, करशील कर. मी कुठं म्हणलो मी फुकट करायलो म्हणून? मी म्हणतच नाही फुकट करा म्हणून, पण मर्यादा. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि मग पुढं काय, न लगे हे वारकरी संप्रदायाचं आहे, न लगे हिंडने. माझ्या गावातच कीर्तन करायचं, कुठं बोंबलत फिरायची गरज नाही. काय करायचं पैसे, न लगे हिंडने आणि दुसरं मुंडने, ठीक आहे नाही? बालाजीला गेलं, बरेच जण चप्पी करून येतात. बाप मेला तेव्हा केस काढले नाही, बाप मेला तेव्हा केस तसेच ठुले. बालाजीला गेला, केस काढले. कस कुठं गेलतात, वडील वारले काय? नाही बालाजीला. काय झालं, केस दान केले. कोणी सांगितले? मुंडने ते काही. आता तर कळस महिला पण तिथंच चप्प्या करून आल्या. या बाबा मला, आम्हाला काय करायचंय? आणि आमच्या पंढरपूरचं काय? मग न लगे हिंडने मुंडने ते काही. पुन्हा साधनांची नाही अटाटी, साधनांची अटाटी नाही. वारकरी संप्रदाय इतका सोपा आहे. न लगे ती सायास जयवनंतर. साधनांची नाही अटाटी. साधन काय आहे, काय साधन आहे? अमावृत एकादशी, अमावृत साधनांची नाही आटाटी. काही भानगड नाही, सोमवार नाही, गुरुवार नाही, आयतवार नाही, कुछ नाही. काय 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 उपास बापा बापा बापा. त्या पूजा कदर आणला कशामुळं? तर काय कोणत्या पोथ्या विकत घ्या काय? बाई ए माय, तू पोरगी कितवीला आहे? नाही 10वीलाच लग्न केलं. हा शिकली ना तू? 2024 सुरू आहे ना. आरत्या सावित्रीबाईनं शेण चिखल टमाटे अंडे खांगावर खाल्ले ना त्याच्यासाठी का?
बारावी पोरगी गेली की आपल्याला मोठी झालेली दिसती आणि पोरग बारावीची पोरगी आपल्याला उजवा वाटते. बापांनो आणि मायांनो ऐका, बारावीला पोरीचं लग्न करून प्रचंड हुंडा देण्यापेक्षा तिच्या शिक्षणावर हुंडा देऊन तिच्या जेवणात तिला उभं करा. सोडून द्या विषय, बंद करा ते पुराणातल्या गोष्टी. आणि मी नुसता बोलत नाही, मी 50 लाख खर्च करून माझी मुलगी परदेशात MBBS केलेली आहे. मला सगळे म्हणतात विठ्ठल पोरीवर एवढा, म्हणलं पोरगी काय माणूस नाही का? वेर वी आर, हम कहा है? हम एक तरफ कहते हैं हम पढ़े लिखे लोग हैं और दूसरी तरफ बाबा साहब अंबेडकर जी कहते हैं पढ़े लिखे लोगों ने ही मुझे धोखा दिया. विठला विठला न लगे हिंडने मुंडने ते काही साधनाची नाही आटाटी. साधन काय आहे? अमावरत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणि कनेनो बासाधन अमुचा विषय हरि कीर्तन आणि कनेनो बासाधन. मी काय रोज कीर्तन करीत नाही पण उभं राहिलं ना या माणसामुळं मला बी येतो. हा नाही तर मी काय रोजचं कीर्तन करायचं का? नाही, असंच उठलं कधीतरी बोलवलं तर करायचं. आपलं साधन काय कशाहून ओळखायचा वारकरी है की नाही? तुळशी माळ गळा गोपी कळवळा वैष्णवा. तुळशी माळ गळा गोपी चंदन, कीर्तनात दमच निघत नाही बरोबर आहे का नाही? त्यालाच कीर्तन म्हणायचं, आवरायचं नाही. तुम्हाला माहित आहे आता तुमच्याकडची परंपरा आम्हाला माहित नाही, क्षमा करा, पण परभणी जिल्हा वाघ महाराज परभणी जिल्हा कीर्तन सायंकाळी 7 सुरू झाले की पहाटच मोडायचं, रात्रभर कीर्तन बंद होत नव्हते बरोबर आहे का नाही? रात्रभर कीर्तन बंद होत नव्हते. हा आला का लक्ष? हा ताकद ती आहे, माणसाला गप का बसा वाटत नाही तर ते अंतरीचे धावे स्वभावे बाहेर आवरिता पर्यावरणा दम निघत नाही. काय करावं, त्या माणसाचा आवाज बसला पण ते ताणून म्हणाले का होतं त्याला दम निघत नाही. आणि याला खरं वारकरी खरं कीर्तन म्हणायचं, किती सूर लावन काही करन मधातूनच येईना. कशाला काय करायचं कीर्तन? ओके न लगे, हा खूप न लगे हिंडने मुंडने ते काही साधनांची नाही आटाटी. सगळे साधन बंद करा मग महाराज म्हणाले चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागे स्नान करायचं, ऐका जर गढूळ घाण पाणी असेल तर करायचं नाही, माफ करा. शिकलेल्या माणसानं विवेकानं राहायचं. तिथल्या हॉस्टेलला किंवा तिथल्या जे काही संस्थान आहे तिथं पाणी सुद्धा चंद्रभागेचंच नळाला येतं, त्यानं आंघोळ करा. माझ्या पत्नीचा माझाच वाद झाला, ते म्हणले पंढरपूरला आलो चंद्रभागा, म्हणलं हे पाणी कशाच आहे की नाही? ते म्हणले चंद्रभागेत, म्हणलं घाण आहे तिथं बुडायचं नाही. दर्शन घ्या तिथं, सगळ्या वारकऱ्यांनी तिथं दर्शन कीर्तन केलेलं आहे म्हणून तिथं दर्शन घ्या, परंतु त्याच्यात आंघोळ करून बुडी मारून स्वतः आजारी पडू नका. आता 7 डिग्री सेल्सिअस आणि चंद्रभागे स्नान. जायबाई सर म्हणले चंद्रभागे स्नान. मला फोन आला, ए कुठला आहेस रे तू, काय झालं? तू म्हणला चंद्रभागे स्नान, मी आजारी पडलो. काय करायचं म्हणून सांगितलं, सहन होत असेल आणि हायजीन योग्य असेल तरच. विधितो हरी कथा आणि ह्याच्या पुढचा शब्द आहे समाधान चित्ता सर्व काळ. एका व्यक्तीची 10 बिल्डिंग आहे, माझ्याकडे एकच मजली घर आहे, मी काय कराव? एक जणांन मला विचारलं, जायभाई सर अमिताभ बच्चनच्या गाडीचा टायर 50 लाखाचा आहे. म्हणलं तुझ्याकडे कोणती गाडी आहे?
ते म्हणला जुनी स्प्लेंडर आहे, तुला काय करायचं अमिताभ बच्चनच्या टायर वर आपल्या स्प्लेंडरचे पंक्चर कर, हे की नाही काय? चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा समाधान चित्ता सर्व काळ, आपल्याकडं जे आहे त्याच्यात समाधान मानणे, आणि शेवटचं जे चरण आहे ते आपण, शेवटचं जे चरण आहे आपण अगोदर दुसरं चिंतन घेतल्यानंतर घेऊया, तोपर्यंत एकदा सगळ्यांना नम्र विनंती आहे, सगळ्यांनी हात वर करा, ज्यांना हात आहेत त्यांनी करा, खुर्चीवर बसलेल्यांनी केले तरी चालतील, गाडीवर बसणाऱ्यांनी केले तरी चालतील, नाही तर एका गावात असंच हात वर करा म्हणलं एक मथारीच अंगावर आली, ती म्हणली करीत नाही मुडक्या जाय, ती म्हणलं माय मारू नको लेकरा बाळावाला माणूस आहे, त्याच्यामुळे ज्याला वाटतंय त्याने एकदा करा, कारण प्रेमानं आपण त्याचं भजन केलं पाहिजे. विठोबा रे कुमार, 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 करा आपल्याला वाजे. आता आता योगा प्राणायामाच सांगतो. वाजे ताळ, टाळ्या टाळी, पुढे काय? वाजे ताळ, टाळ्या टाळी, होय होळी विघ्नांची. तुकाराम, ताळ वाजले, टाळी वाजली, टाळ्या वाजल्या की आपोआप नकारात्मक विचार पळून जातात. म्हणून कोणताही कार्यक्रम असला की आधी टाळ्या, हे की नाही? म्हणून अगोदर टाळ्या. सांप्रदायात एवढं सगळं आहे, सांगले सर इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. युट्यूबर्स, युट्यूब पाहणाऱ्यांना माझी विनंती आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. 15 मिनिटं सलग म्हणा. वाढलेला बीपी नॉर्मल, पण आपण असं म्हणतो का आपला जीव गेला नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणू नको रे बाबा, म्हणू नको, तेवढं काही बंद नाही, है की नाही? शक्ती आहे, टाळीत शक्ती आहे, नाम कसं घेता त्याच्यात शक्ती आहे. असो ज्या महापुरुषांची पुण्यतिथी आपण आज साजरी करत आहोत, बाबू भाऊ आणि बाबांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत, त्यांच्या थोडस कार्यावर प्रकाश टाकणं हे माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला चरित्राचं फार काही तुबाजी पाटील, कौतिकाबाई, आबाजी नाव, भगवान बाबा वगैरे वगैरे हे सगळं सांगणार नाही, परंतु क्रांती सांगणार आहे. आणि आपल्याला काय करायचंय माहित आहे तुम्हाला? भगवान बाबा वयाच्या 9व्या वर्षी माणिक बाबा गीतेच्या दिंडीत निघून गेले. पायात चप्पल नाही, बूट नाही, काय नाही, काय नाही. सगळे म्हणायला लागले कुठं गेलं, कुठं गेलं, कुठं गेलं. एक माणूस आला, म्हणला अ पाटील, पाटील की होती घरी? म्हणले तुमचा आबाजी गीते बाबाच्या दिंडीत गेला. आर अवघडच झालं म्हणते. दिंडीत गेले बाबा आणि अक्षरशः संपूर्ण वारीचा सोहळा, याची त्याही याची डोळा अनुभवल्यानंतर काला झाला आणि पुन्हा वारकरी सगळे परतल्यानंतर गावात हा हा म्हणता वार्ता गेली, तुबाजी पाटील तुमचा मुलगा वारीहून परतलाय मंदिरात. कौतिकाबाईंना फार कौतुक झालं, वा माझा आबाजी काय चांगला निघाला. गेली आणि कौतिकाबाईंना औक्षण केलं अगदी आणि सांगितलं, अरे काय आबा, सांगितलं नाही तसाच निघून गेला. हो आई,
रात्री गीते बाबांचं कीर्तन ऐकलं आणि राहवलं नाही, मलाही ओढ लागली पंढरीची आणि मी कसा निघून गेलो मलाही माहित नाही. बरं आलास की पंढरपूरहून, मग आता चल की घराला. वय वर्ष 9 भगवान बाबा पंढरपूरच्या वारीहून आल्यानंतर, मित्र हो आपण म्हणतो ना आपलं घर सुधारण्याची क्षमता लोकांमध्ये आहे, मी खात्रीने सांगतो आपलं घर सुधारण्याची क्षमता आपल्याकडे. वारीहून आलेले आबाजी म्हणाले, तुबाजी पाटील आले, कौतिकाबाई आल्या आणि म्हणाले, अरे आबाजी चल की घरी. म्हणला मी घरी येणार नाही. कस काय येणार नाही, काय झालं काय सांग की, मला तर सांग. आईला सांगितलं, आई बाबा मांसाहार करतात. हो, बाबाच्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे का? नाही. नाही ना? मग जोपर्यंत बाबा मांसाहार सोडणार नाहीत, जोपर्यंत बाबा माळ घालणार नाहीत, तोपर्यंत हा आबाजी पारावून घरी येणार नाही, मी मेलो म्हणून समजा. हे तर काय करे, हे तर दुपारच्या घरी येतय भूक भूक करून. पण आईला माहित होत, कौतिकाबाईंना आईला लेकरू चांगलं माहित असत. सगळ्यात जास्त लेकरू कुणाला माहित असत? माईला. आईला माझं पोरग काय आहे तिला लय माहित आहे. पण तरी बी त्याची बायको आल्यावर म्हणती, हे तुम्हाला माहित नाहीत हो. ती म्हणती, गब्बस गब्बस माय गब्बस, तुला काय माहित आहे? मला माहित आहे. कौतिकाबाईंना माहित होत, कौतिकाबाईंनी सांगितलं, आहो पाटील पोरग हट्टी आहे, जिद्दी आहे, न सांगता दिंडीत गेलंय, ह्याचं काही खरं नाही. जाईल पारावून पळून पुन्हा काय घेता? बापाला लेकाचे लय घोर असतय, लेकाला लय घोर, लेकाचा लय बापाला घोर असतय. बाप दिसत नाही लेकासाठी तळमळ करायलेला, पण कसा तळमळ करतय ते थोड्या वेळात सांगतो ऐका. बाप दिसत नाही, तुबाजी पाटलांच्या लक्षात आलं पोरग हट्टी आहे, त्याचा हट्ट पुरवायला लागणार आहे. तात्काळ सांगितलं, आबाजी हरकत नाही, तुबाजी पाटलानं आजपासून मांसाहार सोडला. मंगला मी बी हे काय निघलो घरी. तुबाजी पाटलांनी माळ घातली आणि घरातून परिवर्तन सुरू केलं. चॅरिटी बिगिन्स ऍट द होम. विठ्ठल विठ्ठल पुढची कथा खूप छान आहे, एकदा बाबांचं चरित्र ऐका ना वाचा. दोन चरित्र खूप छान आहेत गडावर, ते खूप स्वस्त किमतीमध्ये. एक चरित्र आहे, आमचे हरिभक्त परायण मित्र भगवान मिसाळांनी एवढं चरित्र लिहिलंय, खूपच सुंदर आहे. कृपा करून तुमच्या पायावर नतमस्तक होऊन सांगतो, ते भगवान महाराज मिसाळांचं चरित्र, त्यांचं नाव दुसरं होतं पण ते चरित्रामुळे त्यांनी नाव बदलून घेतलंय, ते चरित्र वाचा. फिरून गावगाव हिंडून त्या माणसानं बाबांचे संदर्भ जमा केलेत, त्या गावात जाऊन लोकांच्या मुलाखती घेऊन माहिती घेतली आणि मग ते चरित्र लिहिलंय. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, टच स्टोन मेथड प्रमोद, म्हणजे खरं आहे की नाही ते तपासून ते लिहिलेलं चरित्र आहे. दुसरं एक आमचे पंढरीनाथ घुले आहेत, त्यांनी पण खूप छान चरित्र लिहिलंय. माझंही काही दिवसात चरित्र येणार आहे, कारण आम्ही ते केलं पाहिजे, नाही तर ह्यांच्यावर कोण लिहिणार आहे. आणि तेही इंग्रजीतले हो म्हणतोय, कारण अदर पीपल शुड रीड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ भगवान बाबा. केवळ वारकऱ्याला वारकरी म्हणून, टाळकुटे म्हणून, ह्याला काय कळतंय म्हणून जाऊ नका, पुढे चला. आणि मग हे 12 वर्षाचे झालेले आबाजी जेव्हा गीते बाबाच्या नारायणगडावर जातात, त्यांचे प्रिय शिष्य होतात, तिथं बंकट स्वामी येतात आणि बंकट स्वामी म्हणतात, अरे हा तुझा शिष्य मला दे. त्याच मधल्या काळामध्ये गुरु गेलेला असतं, त्यांचं नाव बदलतं, भगवान नाव होतं वगैरे वगैरे. आणि बंकट स्वामी महाराज त्यांना घेऊन आळंदीला जातात. 12 वर्ष संप्रदायाची अहोरात्र तपश्चर्या आहे. ज्ञानेश्वरी, मुखोद्गत, गाथा, पाठांतर, तुम्हाला माहित आहे का, बाबा सकाळी 3:30 आता हे जे पोरे आलेत ना, हे असे ह्यांना गरज आहे बरं वाचनाची. मी उमेश मुंडे सरांना सांगणार होतो की जे तुमच्या नगर मधले तरुण आहेत ना, हे असले असले, हे जरा जवळ बसू आहो. आय वॉन्ट टू आस्क फ्यू क्वेश्चन्स टू दॅम. त्यांना वाटलं हे महाराज चांगलं प्युअर इंग्लिश बोलायलंय,
एका गावात गेलो ते म्हणला तुम्हाला काय कळतंय म्हणलं बरोबर आहे ह्या लेकरांना आता हे वाचावं लागेल नाहीतर अवघड होणार आहे. मग त्याच्यानंतर आबाजी 12 वर्ष त्यांचं भगवान नाव झालं 12 वर्ष तपश्चर्या गडावर आले नारायण गडावर छळ झाला नंतर त्यांच्यावर आळ आला आळ आल्यानंतर माणूस कसा एक शक्तिशाली आणि स्वतः प्रचंड क्रोधिष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवलं आणि पखालडोहाच्या तिथं कुणातरी नतद्रष्ट माणसांनी बाबाच्या सोबत छळ करण्याचा प्रयत्न केला आळ आणण्याचा प्रयत्न केला बाबांना प्रचंड त्रास झाला बाबांनी एक खुरपणारा शेतकरी त्याच्या हातातला खुरप विळा घेतला आणि खाली गेले पखालडोहाचे तिथं जाऊन सांगितलं माझ्यावर ज्या गोष्टीमुळे आळ आला ती गोष्टच बुडातून काढून टाकतो. बाबानं स्वतःच लिंग छाटलं आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाबा नंतर दवाखान्यात दुरुस्त झाले आणि तिथं आजही मी गेलो नाही क्षमा करा मला चमत्कार सांगायचा नाही पाहिल्याशिवाय मी बोलत नाही तिथं आजही तुळशी आहेत म्हणे आहेत का मग आजही तिथं तुळशी वृंदावन वाढलेलं आहे ह्याला म्हणायचं खरा सच्चा वारकरी. तिथून पुढे नारायण गडावरचा छळ थांबला नाही बाबा तिथून उठले आणि सरळ काशीला निघून जायचं असं ठरवलं ऐका. परंतु खरवंडीचे जे पाटील आहेत त्यांच्या आई बाबांच्या एकनिष्ठ शिष्य होत्या त्यांच्या कानावर ही घटना गेली की भगवान बाबा नारायणगड सोडून सगळं बीड जिल्हा सोडून कुठंतरी निघून गेले आणि पोराला सांगितलं हे पोरा भगवान बाबाचं दर्शन झालं तरच मी उपवास सोडणार नाही तर सोडणार नाही. पाटील तात्काळ खरवंडीचे निघाले शोधाशोध गेली आळंदी वगैरे वगैरे ते त्या मनमाडच्या स्टेशनवर सापडले. मनमाडच्या स्टेशनवरून भगवान बाबांना पायापोटी महाराज चला नको मला नकोय मला ह्या माणसामध्ये लोक जैसा ओक धरिता धरवेना लोकांच्या सोबत नको मी कितीही चांगला वागण्याचा प्रयत्न केला ना माझ्यावर येणारे काही आळ आहे ते थांबत नाही. पाटील म्हणाले आईनं अन्न नाही पाणी सुद्धा घेणार नाही म्हणली यावंच लागतंय. बाबांचा जीव कळवळला बाबा परत आले सगळीकडं हा हा म्हणता बातमी पसरली भगवान बाबा परत आले परत आले. पण म्हणले मला तू इथं आणलं इथं करू काय मी म्हणले बाबा इथं एक धुम्या गड आहे धौम्य ऋषी पांडवांचे गुरु वाचत जा वाचा म्हणजे कळेल तिथं धौम्य ऋषी पांडवांचे गुरु त्यांच्या पादुका आहेत. बाबा म्हणले तुम्ही काय करा तुम्ही हे जे खरवंडीच्या वरचं जे हे उंच माळ दिसायला ना इथं बसा तुमची व्यवस्था करतो. भोवतालच्या 12 वाड्याचा पाटील होता तो भोवतालच्या 12 वाड्यांना पाटलांनी आमंत्रण दिलं तिथं भगवान बाबांसाठी सगळ्यांनी हळूहळू खूप मोठं काम करायला सुरुवात केली. पण ते करत असताना तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही परंतु त्याच वेळेस मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा पेटला होता. आपण वाचत नाही केवळ संताकडं एकाच नजरेतून पाहू नका तो भजन करणारा कीर्तन करणारा वगैरे वगैरे असं अजिबात नसतं. पत्री सरकार होतं पत्री सरकार नाना पाटलांकडं निरोप गेला की कुणीतरी हा गडावरचा महाराज लोकांना भोंदू गिरी करून फसवतो लोकांकडून पैसे उकळतोय आणि स्वातंत्र्याच्या विरोधात काम करतोय. नानासाहेब पाटील पत्री सरकार क्रॅक होते तार 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 गडावर चालत आले आणि सांगितलं आवाज द्या कोण आहे ते भगवान महाराज. महाराज पूजा करत होते की नाही महाराज पूजा करत होते आणि एक टाळकरी गेला म्हणला महाराज पाटील आलेत ते म्हणले पूजा करतोय थांबा म्हणावं. महाराजांची पूजा उरकली महाराज दिसायला 5.5-6 फूट उंच राजबिंडा चेहऱ्यावरच योगा प्राणायामाचं तेज पूजेवरून उठलेले भगवान बाबा असे येत असताना नाना पाटलांनी क्रांतीसिंह नाना पाटलांनी जळजळीत कटाक्ष टाकला कुणावर भगवान बाबावर कारण नाना क्रांतीसिंह म्हणजे पत्र्यात ठोकायची ते पाया पत्री सरकार म्हणत होते घोड्याच्या पायाला नाल ठोकतात ना तशी ते पत्र ठोकायचे पायाला पत्री सरकार. क्रांतीसिंहाने जळजळीत भगवान बाबांकडे कटाक्ष टाकला. भगवान बाबा ही नैष्टिक ब्रह्मचर्य पालन करणारे होते तेवढ्याच ताकदीनं त्यांनी परत पाहिलं आणि तुम्हाला माहित आहे जो दोन सिंह एकमेकाकडे पाहिल्यावर कसं कळतात दोघेही मागं होतात ते म्हणले तुल्यबळ लढत झाली आणि मग नमस्कार महाराज म्हणाले आणि त्यावेळेस क्रांतीसिंह नाना पाटलांना लक्षात आलं हा महाराज भोंदू असूच शकत नाही
हा महाराज लोकांना लुटणारा असूच शकत नाही. हा महाराज लोकांना वाम मार्गाला किंवा कर्मकांड स्तोम माजवणारा असूच शकत नाही. त्यावेळेस क्रांतिसिंहांना शाश्वती झाली, त्या दोघांची चर्चा झाली, नाना क्रांतिसिंह नाना पाटलाचा सत्कार केला आणि क्षमा मागितली. म्हणले भगवान महाराज क्षमा करा, तुमच्याविषयी मला चुकीची माहिती मिळाली. परंतु इथून पुढे हा क्रांतिसिंह नाना पाटील भगवान महाराजाच्या पाठीमागे उभा राहणार आहे. ही ताकद आपल्या संप्रदायाची आहे. त्याच्यानंतर सांगतो क्रांतिसिंह नाना पाटील, त्यानंतर ज्यावेळेस मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू होता आणि निजामाची राजवट होती मराठवाड्यामध्ये, आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाल्यानंतर एक वर्ष आणि किती महिन्याने स्वतंत्र झाला, 17 सप्टेंबर 1848 म्हणजे 15 ऑगस्ट आणि 17 सप्टेंबर म्हणजे एक वर्ष 1 महिना 2 दिवस एवढा उशिरा आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेस भगवान बाबांनी गावोगाव, तुम्हाला माहित असेल भगवान गडावर ठासून दारू ठासून बंदुका असायच्या, कारण कोणी रोहिला आला तर भगवान बाबावर तेही प्रेम करायचे. म्हणून आरबानं दिलेला घोडा त्याचं नाव आरब्या होत. भगवान बाबाचा एक घोडा आहे, आरबानं दिला होता म्हणून त्याचं नाव आरब्या होत, है की नाही. त्यांनाही माहित होतं का हा माणूस ताकदवान आहे. आणि मग त्याही वेळेस बाबांनी काम केलं. त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो ग्वाल्हेर हैदराबादला बाबा कामासाठी गेले. बाबांना माहित झालं हैदराबादला भारतीय राज्य घटनेचे आज प्रजासत्ताक दिन आहे, आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारीला काय झालंय आता या पोरायला विचाराव. अय 26 जानेवारीला काय झालं रे? 26 जानेवारीला आपण काय केलंय? संविधान स्वीकारलंय, म्हणून तर कीर्तनात मी उभा आहे. नाहीतर कीर्तन करू दिलं असतं का आपल्याला? मी कधी प्रश्न विचारतो, संविधानाच्या मसुदा समितीचे प्रमुख जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर काय झालं असतं? विचार करा आणि लिहा. विठ्ठल विठ्ठल आता भजन्याला वाटायला हे काय कीर्तन सुरू आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल कीर्तनकार अँड प्रोफेसर. तेच तर महत्वाचं आहे, पारंपरिक नाही. हे कोणाला सांगायचं हे तुम्हाला माहित होईल का? तुम्हाला काय सांगणार आहे आता पुढे ऐका. मग काय झालं हैदराबादला? ए परो वाघ महाराज ह्याच्यावर डरकाळी फोडा. तिकडून आणा यायला, इकडून जरा आणा खाली, आणा द्यायला खाली इकडून जरा कीर्तनात आणा. ह्याची गरज आहे, नाही तर पुढच्या वेळेस टाळ घेऊन उभं करू घ्यायला. टाळ घेऊन उभंच कोणी राहीना आता, आपल्याला काही येतच नाही, हे की नाही. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. मी टाळ घेऊन उभा राहिलो तर लोक काय म्हणतील? झाला वारकरी, झाला टाळकरी, आता काय बुवा जमलं तुमचं. चला आपण चरित्राकडे येऊया. बाबांना माहीत झालं हैदराबादला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत आहेत, त्यांचे विचार खूप महान आहेत, आपण त्यांच्या भेटीला जाऊ. बाबासाहेबांच्या भेटीला भगवान बाबा गेले. भगवान बाबा गेलेलाचा निरोप बाबासाहेबांना कुणीतरी दिला, कोई तो भी महाराष्ट्राचे संत आहे हे और आपको मिलना चाहते है. बाबासाहेबांना माहीत होतं संतांची ताकद महाराष्ट्रात किती आहे. बाबासाहेबांनी जे वर्तमानपत्र सुरू केलं त्या वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर संत तुकोबांचे अभंग असायचे, ओके. आणि मग ते म्हणाले संत आहे है तो मैं उने ऊपर नहीं बुलाऊंगा, मैं नीचे जाऊंगा. बाबासाहेब व्यासपीठावरून खाली आले आणि भगवान बाबांना नमस्कार घातला. बाबांनी त्यांना नमस्कार घातला आणि सांगितलं क्यों मुझे मिलना आए हो, मिलने आए हो क्यों नहीं, आपका दर्शन करे और आपसे मिलके दो बातें करे. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं जिस समाज से तुम आए हो, ऐका, जिस समाज से तुम आए हो वहां तुम भजन कीर्तन करो, उसके साथ तुम वहां शिक्षा का प्रसार करो. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब यांचं हाय बोलणं ऐकून भगवान बाबा गडावर आले आणि त्याच्यानंतर भगवान विद्यालयाची कोनशिला उभारली.
त्याच्यात सोनावणे सर वगैरे आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू त्या वसतिगृहाचे विद्यार्थी होते आणि तिथून सांगितलं बाबा बाबा म्हणायचे एकर भर इका पण शिक्षण शिका. ठीक आहे नाही बाबासाहेब काय म्हणायचे इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसं बाबा तिकडून आल्यानंतर गडावर शाळा काढली. शाळा काढल्यानंतर ऊसतोड गरीब कामगारांच्या लेकरांना शिकायला येताही ना खाण्यात पिण्याचे वांदे झाले. बाबा म्हणाले हरकत नाही माझ्या 18 पगड गोर गरीबाच्या लेकरासाठी मी गावोगाव भीक मागेन पण वसतिगृह सुरू करेन. बाबासाहेबांनी तेव्हाच वसतिगृहाची मुहूर्तमेढ रोवली. ज्यांना घरी शिक्षण होत नव्हतं तिथं शिक्षण वसतिगृहात ठेवून बाबांनी दिलं आणि तिथून समाजाला मार्गदर्शन केलं. हे झालं शैक्षणिक कार्य. सामाजिक कार्यामध्ये काय केलं माहित आहे का तुम्हाला? माहित असेल चिंचाळा गावी महापुरुषांचे चरित्र माणसाला फार चिंतनशील करतात. चिंचाळा गावी भर आषाढी एकादशीला ताई भर आषाढी एकादशीला 8 खुरी गायीचा बळी देत होते. 8 खुरी गाय म्हणजे गाभण गाय. 8 खुरी गाय म्हणजे गरोदर गाय. बाबांच्या कानावर ही घटना गेली बरं का विठ्ठल. बाबांच्या कानावर ही घटना गेली. काय कमाल आहे म्हणाले आषाढीच्या दिवशी जो माझ्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे आषाढीच्या दिवशी भर चौकात यात्रेत गाय कापली जाते ती ही 8 खुरी म्हणजे गाभण गरोदर असलेली. अजिबात जमणार नाही बाबांना कळालं. बाबांनी आपले अंगरक्षक जमवले. बलदंड होते बाबाही बलदंड होते. अंगरक्षक काठ्या लाठ्या घेऊन बाबांचं त्या गावा चिंचाळा गावामध्ये प्रवेश झाला. परंतु सांगितलं रामोजी भिल्ल आणि त्या दादाराव मिसाळ वगैरे वगैरे यांना सांगितलं मी जोवर आवाज करत नाही तोवर कोण येऊ नका. नाही ते दांड माणसं राहतात माणसं आणाय ते धरून ते म्हणले आवाज करत नाही तोवर येऊ नका. गायीची मिरवणूक काढली. ऐका काय केलं महाराजांनी. गायीची मिरवणूक काढली. लोक असे जल्लोषात होते. गायीला 2 दोर बांधलेले होते. लोक नाचू लागले हलग्या वाजू लागल्या आणि आता भर चौकात गाय आणणार आणि तो कसाही त्या गायीच्या मानेवर एकदा असा घाव घालून तिचं मुंडकं धडावेगळं करणार असं निघालेले असताना मिरवणूक. बाबा शक्तिशाली होते. बाबा नियमित कसरत करणारे होते. भर मिरवणुकीमध्ये चौकात येण्यापूर्वी बाबा लोकांमधून घुसले आणि डायरेक्ट गायीच्या गळ्याला जाऊन पडले आणि सांगितलं ही गाय कापायची असेल तर त्या भगवानाच्या गळ्यावर आधी सुरी फिरवा आणि नंतर गायीची कत्तल करा. मग काय झालं. मग तेवढ्यावर थांबलं नाही. सगळे आवाज झाले. तो आवाज बंद झाला. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे हा कोण आहे कोणतरी पाहिलं. आर म्हणले गडावरचे भगवान महाराज आहेत. अरे बापरे म्हणले. मग इकडून 4 माणसं ओढायले तिकडून 4 माणसं ओढायलेत. पण ती मगर मिठी आहे बाबांची मिठी आहे ती. बाबा आजही त्यांचा फोटो बघा ना कसा आहे. शक्तिशाली माणूस होता. शरीरयष्टी भरदस्त होती बलदंड होती. स्वामी विवेकानंदांसारखी गायीची मान धरलेली सोडलीच नाही. 10-10, 15-15, 20-20 माणसं वढायला लागले. बाबांना मान गायीची सोडली नाही. बाहेरून उभे होते मावळे काठ्या घेऊन. त्यांना काहीच ऐकू आलं नाही. ते सगळे पळू पळू आले. काय होते आल्याबरोबर फाकली जत्रा आणि लोकांच्या लक्षात आलं आता आजपासून आपल्याला. आणि तिथंच बाबा उभे राहिले. ते म्हणाले अरे बाबा हो गाय तुम्ही कापता हे किती महापाप आहे. त्या दिवसापासून चिंचाळा गावामध्ये आषाढी एकादशीची गोहत्या बंद झाली आणि तिथं आता आजही यात्रा भरते. विठ्ठल विठ्ठल बाबांचं चरित्र फार सुंदर आहे. सगळ्यांनी एकदा वाचलं पाहिजे. बाबा काय सांगायचे माहित आहे का. अभक्ष भक्षण करू नका. बऱ्याच जणांना इथं राग येईल माझा. जे अभक्ष भक्षण करतात दॅट इज द स्लॉटर हाऊस. तुम्हाला प्राणी मारलेला कसं काय खावं वाटतो. तो मारताना
उड्या मारत असेल का, वा वा कापा मला मारा छान छान, असा उड्या मारत असेल का तो प्राणी? हो नाही ना, काही जण मला प्रतिप्रश्न विचारतील, मग कोंबडी आणि बकरी कशासाठी येतात? मग तुलाच खायसाठी येत का तू? म्हणजे आपण कुठं काय लॉजिक लावू काही सांगता येत नाही कुणाला, काय काय कोणते कोण व्हिटॅमिन काय करून ते कम्प्लीट होत नाही, आम्ही काय ढेकळा खातो का? आम्हाला काही झडपणी होत नाही, जे मांसाहार करत नाही त्यांचे काय नायट्रो त्यांच्या शरीरातले काय घटक कमी होतात का? अजिबात नाही, काहीच नाही. मग काय करायचं? बाबा म्हणायचे अभक्ष भक्षण करू नका, पुन्हा दारू गांजा मत पिये यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पिये यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने जेब का दारोड्याला किती सन्मान आहे, भगवान बाबाची पुण्यतिथी आहे, चार क्वार्टर घेतात त्यांचा सत्कार करा, आहे का सन्मान? बायको धडबोल ना हो संध्याकाळी, तरीही आपल्याला काहीच वाटत नाही. दारू गांजा मतपियो, खरं सांगू तुम्हाला किती लाख पगार आहे नॉट मॅटर्स, तो तुम्ही कसा खर्च करता दॅट मॅटर्स. धन्यवाद. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने जेब का पैसा खर्च के मुंह में मिट्टी जाती है. बाबा म्हणाले अभक्ष भक्षण करू नका, दारू पिऊ नका. आपल्या मुलांना शिकवा, मुलींना उच्च शिक्षित करा, लवकर लग्न लावून देऊ नका. आता अलीकडे ह्याच्या पुढे जाऊन सांगायचंय, साखर पुढे बंद करा, प्री वेडिंग थांबवा, कळस केला लग्न साध्या पद्धतीनं करा. प्राध्यापकाने केलं म्हणून शेतकरी लागला नादी, इकलं पाच एकर. लग्न साध्या पद्धतीनं करा, हुंडे कमी करा. हा जास्त बोलायची गरज नाही, आपण शिकलेले. थोडा आवर घाला की थोडा करा, काय किती घेतो हेही करा. आणि मग सगळ्यांना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त ह्या पांगारकर नगर मधील आणि कीर्तनाला आलेल्यांनी जास्तीत जास्त लोकांनी पुढच्या पुण्यतिथी पर्यंत माझी माय मावल्यांना विनंती आहे की आपापल्या मालकाचे गळे तपासायला सुरू करा, माळी घाला. नाही तर कीर्तन विर्तन करू नका, हे प्रदर्शन आहे. तुम्हाला माळी घालूनच अधिकार हे करायचं. माळ घाला मग कीर्तनाला या, मग कीर्तन आयोजित करा. तुम्ही म्हणाल तू तर लय शहाणा झाला. शहाणा मी कशाला, जे प्रमाण आहे ते सांगतो, माझ्या मनानं बोलत नाही. माळी घाला, अभक्ष भक्षण करू नका. आणि आपल्या येथे वडील जे जे करीती धर्म म्हणती, बाप जर पुस्तक वाचत असेल, आता प्रत्येक आईची तक्रार आहे पोरगा अभ्यास करत नाही, ताई बरोबर आहे की नाही? लेकरू अभ्यास करत नाही, प्रत्येक बापाची तक्रार आहे पोरगा अभ्यास करत नाही, बरोबर आहे का? करावा त्यांना अभ्यास? होय सर, करूच नाही. ज्या वेळेस पोराला किंवा पोरीला, तुम्ही म्हणाल पोरगन पोरगीन तुला काय मराठी कळत नाही का? मला सगळं तीन चार भाषा येतात, पण मी मुद्दाम आपल्या भाषेत बोलवलं. तुमच्या मुलाला किंवा मुलीला अभ्यासाला बसायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला पुस्तक घेऊन बसावं लागल. बाप मोबाईलवर गोटे फिरतो आणि ते पोराला म्हणते अभ्यास कर, उठ. अरे उठ की तू इथंच का? आई फोनवर आहे किती वेळ? किती वेळ आई फोनवर? 45 मिनिट बोलली आणि पुन्हा म्हणू लागली ताई उद्या सविस्तर बोलू. किती मिनिट?
माये माफ कर, तू 45 मिनिट फोनवर होती ना, तर तू पोरगी पुस्तक कसं वाचील ग? येथं वडील जे जे करीती तया नाम धर्म म्हणती, बाप पुस्तक घेऊन बसला की लेकाला लाज काज घेऊन बसावं लागल. आता घरातले पुस्तक नाहीत, ज्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुईसपाट. सुताराच्या घरात लाकड बरोबर, सुताराच्या घरात लाकड, मास्तराच्या घरात पुस्तक. आता कुठेही बेडरूम मध्ये 2-4 पुस्तक, हॉल मध्ये 2-4 पुस्तक, कोणी ते डबड्या टीव्ही बीव्ही पाहिना झाल्या ते बद झालं त्याच्यात काही नाही. दॅट इज व्हर्च्युअल वन, अँड व्हर्च्युअल इज व्हर्च्युअल, इट्स नॉट रिअल वन. पुस्तक वाचा, पुस्तक लिहा. तुम्ही नाही लिहिलात ना तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. ओके, त्याच्यामुळं बाबांचं पायी खोण्यासाठी दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, माळी घाला. आणि आता जाता जाता काल्याच्या कीर्तन, अगदी काल्याचा प्रसंग 10 मिनिटात, कारण मी प्राध्यापक आहे, टोल पडण्याच्या अगोदर तासावर जातो खेडकर सर, आणि टोल पडल्याशिवाय क्लास सोडत नाही. तुम्ही मला उशिरा व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याला मी काय करू? तुम्ही 11 आलो होतो, मला दिलं असतं तुम्ही 1 सोडलं असतं, मला तुम्ही 12 उभं केलं होय वाट सर. हा 2 सोडलं आता 2 पुढं गेलंय, हरकत नाही. नाहीतरी एरवी एवढे कशालाच बसले असते तुम्ही एकत्र. हल्ली माणसं एकत्र बसतच नाही, एकत्र बसतात पण बोलत नाहीत. बोलतात कशावर? झालं का जेवण? अरे बॉम्ब लायला तुझ्या बाजूलाच आहे ना, बोल ना. Why there is a need of chatting? तिथं करत कशाला आहे चॅटिंगची? काय छान आहे, काय तोंडानं मन की ठीक नाही. आता घरात माणसं आहेत पण तोंड दुसरीकडे. हा मग एवढे माणसं एकत्र बसले, चर्चा आहे, चिंतन होतय, आणि कीर्तन आहे, हे काय बाकी गोष्ट नाही काही. मग थोडस आपण काल्याचं चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल बाकी कुठही काही. एकूण रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे. फक्त 2 नाम उत्तम आहेत, पूर्ण आहे आणि एक पूर्णोत्तम आहे. त्याच्यामध्ये श्री रामचंद्र हे पूर्ण अवतार आहेत, तर श्री कृष्ण हा पूर्णोत्तम अवतार आहे. म्हणून कीर्तनामध्ये काय कोणास काय उच्चारायचं? चरित्र के उच्चारावे, चरित्र के उच्चारावे, चरित्र के उच्चार. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, हे की नाही? उच्चाराव चरित्र गोकुळात केलेलं, आणि आचराव चरित्र रामाचं. राम आयुष्यभर जगला पण एकही स्वतःच्या मनासारखं नाही. कृष्ण 125 वर्ष जगला, कुणाचंच ऐकलं नाही. 11 वर्ष गोकुळात, 14 वर्ष मथुरेत, आणि 100 वर्ष द्वारकेत. 3 चरित्र केले, उत्तम, मध्यम, आधम. विठ्ठल 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 हो, गोकुळातलं चरित्र उत्तम आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. काय झालं माहित आहे तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कंसानं आपली बहीण वाटा लावताना आकाशवाणी झाली, ए कंसा थाप्या महाराज, ए कंसा, ज्या बहिणीची तू मोठ्या थाट्यानं बोलवण करून पाठवतोय तिचा 8वा पुत्र तुझा कर्दन काळ होणार आहे. कंस घाबरला, ते म्हणला असं 8वा पुत्राची वाट कशाला, आता हिची मानस सोडून टाक. त्यावेळेस वसुदेव महाराज म्हणाले, कंस महाराज तुम्ही ज्ञानी आहात, आम्हाला तिचा खून करू नका, स्त्री हत्या पातक घेऊ नका. मग त्यांना बंदीवानात टाकलं, आणि त्यावेळेस वचन दिलं की आम्हाला लेकरू झालं की आम्ही तुम्हाला आणून देऊ, तुम्ही ते मारा. हे की नाही? 1, 2, 3, 4, 5, 6 7वा संकर्षण, 8वं जेव्हा झालं, हे की नाही?
आता हाही संवाद फार मोठा आहे. ते सात लेकर तिच्या देवकीच्या समोर का? कारण एक असं सांगतात की देवकीच्या हातून एका पक्षिणीचे सात पिल्ल मेले होते, त्याच्यामुळं ते सात लेकर तिच्या समोर मेले. म्हणजे तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते तुम्हाला रिपे करायचंय. तुम्हाला काय वाटलं आज एखाद्याला त्रास दिला? संध्याकाळी झोप लागत नाही, मी त्याला उगाच बोललो, मी त्याला उगाच बोलले. ओके, म्हणजे तुम्हाला इथंच सगळं फेडायचंय हे माहित होत. मग बघता बघता आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण देवकीच्या उदरी आले, जन्मले. आठ वर्षाचं बालक, तटतट तटतट सगळे साखळदंड तुटले. परंतु ते देवकीला वसुदेवाला काहीच कळना. त्यावेळेस कृष्ण म्हणू लागले, कृष्ण म्हणाले, ओ माय बाप, ओ माय बाप, इकडे बघा, येड्यावनी पाहू नका, माझ्याकडं नुसतं बघू नका, सगळं खुलं झालंय, उचला इथून मला, तिथं नेऊन ठेवा. माया उपजली तेथे, ठेवी मज तेथे, आणि तिला इकडे घेऊन या. आणि ती सगळी प्रक्रिया झाली. मी सांगितलं तुम्हाला बाप लेकरासाठी काय करतो, माझ्या लक्षात आहे. हा, माझ्या लक्षात आहे बाप लेकरासाठी काय करतो. बाप लेकरासाठी हे करतो, त्याच्या लक्षात आलं वसुदेवाच्या की आता हे पोरग आठवा आहे आणि हे एकदम तेजस्वी ओजस्वी आहे, ह्याला वाचवलंच पाहिजे. दुथडी भरून यमुना वाहत होती आणि तेवढ्या वाहणाऱ्या नदीत बापानं प्रवेश केला. ओ बाप काय करतो तर हे करतो, माझं लेकरू वाचावं म्हणून टोपल्यात घेतलेला कृष्ण तसाच घुसला वसुदेव पाण्यामध्ये. हो, बापानं लेकासाठी जीव दिलेले दोन उदाहरणं आहेत. एक म्हणजे ज्ञानेश्वराच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि दुसरं म्हणजे राजा राम वनवासाला गेला म्हणून त्याच्या विवेकानं दशरथ मेला, त्याच्यानंतर लेकासाठी जीव धोक्यात घालणारा वासुदेव आणि सगळेच बाप. लक्षात आलं का? आणि मग एवढं पाणी, एवढं पाणी आलं आणि देवालाही वाटलं ह्याची परीक्षा पाह. जसाही अंगुठा टेकवला, नदी फाकली कृष्ण पलीकड, आणि मग वसुदेवांनी जे करायचं ते केलं, तिकडची माया इकडं आणली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले. कृष्णा एवढा सुंदर, कृष्णा एवढा देखणा, कृष्णा एवढा प्रवचनकार, कृष्णा एवढा धूर्त कुणीच नाही. किती सुंदर आहे माझे आछडे बछडे चकुडे, माझे आछडे बछडे चकुडे. कृष्णा एवढा सुंदर देव नाही, कृष्णा एवढा प्रवचन करण काय झालं? तिनं माणूस मरत नाही. माझे आछडे बछडे हे की नाही. आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या लीला फार सुंदर आहे, सगळं आहे. आणि मग म्हणले, आता तू लय त्रास द्यायला, बाबा तू ही काठी आणि घोंगडी घे आणि जाय. Oh, my God.
उद्या जाई राणा गेले आपणी लकुटी कंबलिया झालं म्हणले लो त्रास द्याला प्रचंड त्रास द्याला मटके फोड काय 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 कर कपडे लपव बस झालं कदर आणला तू उद्या जाई राणा माझ्या गाई घे आणि जा बाबा म्हणली तो ढोर वळायला गुरु ढोर वळले भगवान बाबांनी पण आम्ही पण वळले साक्षीदार आहेत आम्हाला एका ताटीवर शिक्षण दिलं आमच्या मायबापानं एकच आठवती सर ते म्हणजे शनिवार आयतवार ढोर वळशील तर शाळा नाही तर बंद मी म्हणलो हो इतका अवघड परिस्थिती होती तेव्हा आम्हीही गाई ओळल्या बाबांनीही गाई ओळल्या कृष्णानंही गाई ओळल्या गोपाल गोनाम इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाचं पालन करणारं जे अकरावं मोळ आहे त्याला आपल्या काबूत ठेवणं म्हणजे कृष्ण भक्ती आहे असो मग भगवान श्रीकृष्ण रानात गेले वेगवेगळे खेळ खेळले कालिया मर्दन बकासूर शक्तासूर वगैरे वगैरे हा महाभारताचा कृष्ण चरित्राचा फार मोठा विषय आहे आणि ह्या सगळ्या लीला झाल्या सगळं झालं ते म्हणले बस झालं की कृष्णा खांदीभार भूक काही सुख आता शेवट करण्यापूर्वी महाराज बसा तोपर्यंत टांगा तुम्ही जाता जाता मला काही महत्वपूर्ण सूचना द्यायच्यात ह्या पांगारकर नगर जालना येथे हा जो आपण उत्तम आणि सुंदर त्यांना थोडी मदत करा विठाला 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 पांगारकर नगरवासियांना जाता जाता काही महत्वाच्या सूचना मला द्यायच्या आहेत हरकत नाही कीर्तनामध्ये करत असताना कुणाचाही उपमर्द होऊ नये असं भाषण आपण केलं पाहिजे कुणाचाही अपमान होणार नाही माता भगिनी माझे भाऊ वडील असतात कुणालाही चुकून सुद्धा चुकीचा शब्द आपल्याकडून जाऊ नये ह्याची कीर्तनकारानं खबरदारी घेतली पाहिजे जाता जाता माझी ह्या पांगारकर नगरवासियांना नम्र विनंती आहे त्या व्यासपीठावरून मला आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन विनंती करायची आहे प्रत्येकाच्या घरामधली मांसाहार आणि दारू बंद झाली पाहिजे प्रत्येकाच्या कीर्तन करायचं म्हणजे निवळ शो नाही करायचा कीर्तन करायचं म्हणजे नुसतं गप्पा मारायच्या वावान छान छान याच्यासाठी कीर्तन नाहीच आहे प्रत्येकानं तुळशीची माळ गळ्यात घाला मांसाहार बंद करा त्याच हातांना भगवान बाबाच्या प्रतिमेला हात लावायचा अधिकार आहे जे हात मांसाहार करत नाहीत आणि दारू पित नाहीत आणि जे करतात त्यांनी भगवान बाबाच्या प्रतिमेला हात लावण्याचा अधिकार नाही मला क्षमा करा वाईट वाटतच असतं इंजेक्शन टोचल्याशिवाय मध्ये जात नाही वरी किती फिरवलं तरी रोग बरा होत नाही माझी कळकळीची विनंती आहे भगवान बाबांची असो छत्रपती शिवाजी महाराजांची असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असो महात्मा ज्योतिराव फुल्यांची असो किंवा कोणत्याही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना त्या महापुरुषानं काय मानक काय दंडक घालून दिले ह्याचा आपल्याला विसर होता कामा नये हे की नाही म्हणून आपणा सर्वांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे इथले सगळी जी प्राध्यापक शिक्षक नौकरदार मंडळी आहे ते आपलं खेडं पाडं सोडून इथं आलेली आहे तुमच्या पायावर नतमस्तक होऊन सांगतो मला माझ्या आई वडिलांची सेवा झाली नाही कारण माझ्या गाव सोडून ते आले नाही पण ते मुरलीदादाकडे होते माझ्याच्यानं माझ्या आई वडिलांची सेवा झाली नाही कारण ते गाव सोडून आले नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमच्या गावाकडचे आई वडील इथं येत नसतील ना तर कमीत कमी गावाकडं 8-15 दिवसाला जाऊन त्यांची विचारपूस करा रे आणि असं केलं तर ऐका असं केलं तर तुमचे पोर तुमची करतील नाही तर कालचं उदाहरण आहे माझ्या एका प्राध्यापक मित्रानं पोराला 3.5 लाखाची बुलेट घेऊन दिली आणि त्याला संध्याकाळी पोराला फोन केला माझ्या गोळ्या घेऊन ये पप्पा काय करायचे तुम्हाला गोळ्या आणि अजून रिटायरमेंटला 7 वर्ष बाकी आहे क्षमा करा त्यांना एकदा तरी विचारपूस करा कशी आहे तू कसे आहेत बाबा तुम्ही त्यांची चौकशी करा त्यांची विचारपूस करा खरं सांगू जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही गेल्यावर कळतं पुन्हा काय फरकंडीला पडून बोंबलायला उपयोग आहे की नाही काय तर म्हणे काय
दोन कुंटल बुद्धी केली आणि जिथे पणी बापाला विचारलं नाही, उपयोग नाही. क्षमा करा मला, आपल्या आई वडिलांना विचारा तर काही लागत नाही त्यांना. ओके, म्हणून जाता जाता विनंती आहे, आपल्या आई वडिलाची चौकशी करा. त्यांना नाही तुमच्याकडे सांभाळलं होत हरकत नाही, 8-15 दिवस महिन्याला जाऊन या, काय लागतं काय नाही त्याची विचारपूस करा. असं केलं तर येणारी पिढी तुम्हाला विचारपूस करेल असं झालं. ह्या व्यतिरिक्त सगळ्यांनी मोबाईलचा उपवास करा. हॅलो, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे चतुर्थी एकादशी भानगडी कुटाणे सगळं सगळं आलं, त्याच्यापेक्षा एक दिवस मोबाईलचा उपवास करा. वय वर्ष 9 आणि त्याला चष्मा आहे +4 पॉईंटचा. वय वर्ष 48 नो चष्मा. काय रिझन आहे विचारा. सूर्य त्राटक. काय असते सूर्य त्राटक आम्हाला काय माहित. जा पतंजलीचं योगसूत्र वाचा, त्याच्यात तुम्हाला सूर्य त्राटक कळेल. काय भगवान बाबाची ताकद? योगा, प्राणायाम, ध्यान. आता तर ध्यानच लागे ना. डोळे बंद केले की प्रमोद, डोळे बंद केले की भूत, डोळे बंद केले की भांडणं. आता इथं बसलेल्यांना 80% लोकांना पडल्या बरोबर झोप लागते का? महिलांचा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, लागती पडल्या पडल्या. खूप छान, सगळ्यांचा निद्रानाश झालाय. त्याचं कारण सांगतो, झोपेच्या पूर्वी अर्धा तास कोणताच मीडिया नाही, काहीच नाही. झोपेच्या पूर्वी फक्त सकारात्मक चिंतन, मी आनंदी आहे, मी प्रसन्न आहे, मी शांत आहे, माझे कुणाशीही वैर नाही. हे सूर्यदेवा क्षमा कर, हे वायुदेवता क्षमा कर. देवबिव मंदिरात वगैरे नंतर. सूर्य हा देव आहे, सगळ्या जगाचं भरण पोषण करतो. वायू, ऑक्सिजन, त्याचे कृतज्ञता व्यक्त करा, मायबापाची कृतज्ञता व्यक्त करा. आणि असं म्हणा 15 मिनिट नाही जर बटन दाबल्यासारखी झोप लागली तर नाव सांगणार नाही. सकाळी लवकर उठा, योगा प्राणायाम करा. है की नाही बाबा रामदेव एवढ्या उड्या हानताय पळताय बिचार, त्याच्या संग काम करा. तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्हाला आता सगळ्यात मोठ्या 2 रोग झालेत. आता कुणालाही म्हणाले नको 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 चहात साखर नको 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 चहात साखर नको, मग काय वाळी टाकून खातो का? साखर आहे मला, शुगर आहे. नको 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 टेन्शन देऊ नका, त्याला बीपी आहे. नाव लक्षात घ्या, माझ्या हातात एक पुस्तक आहे, वाचा पुस्तक. पुस्तकाचं नाव सांगतो, माझा साक्षात्कारी हृदयरोग. वाचा, वाचत नाही आपण, लायब्ररीत पुस्तक धुळखात पडले. मी आत्याच लेखात लिहिलंय, भारताच्या संसदेची लायब्ररी धुळखात आहे, विधानसभेची लायब्ररी धुळखात आहे, महाविद्यालयाची लायब्ररी धुळखात आहे, ज्ञानेश्वरी गाथा वाट पाहतोय, कोणी उकलायला तयार नाही, सगळे त्या मोबाईलच्या डबक्यातच म्हणू का घालून बसले. वाचा, सकाळी लवकर उठा, योगा प्राणायाम करा. हे पुन्हा नाही महात्मा बुद्ध म्हणाले होते, हे पुन्हा नाही. एक कोटेशन सांगतो ऐका, दोज हु डोंट हॅव टाइम फॉर एक्झरसाइज दे हॅव टू स्पेंड टाइम फॉर हॉस्पिटल. ज्यांना आज व्यायाम करायला वेळ नाही, उद्या त्यांना दवाखान्यात वेळ द्यावाच लागेल. ओके, त्याच्यामुळे मला क्षमा करा, मी योगा प्राणायामाचा टीचर आहे. मी 4 उठतो, 4:30 ते 6:30 दोन तास मी योगा प्राणायाम ध्यान धारणा सूर्यनमस्कार करतो, सूर्य ताटक करतो. आज मी करून आलोय, झेंडा वंदन सगळं करून इथं आलोय. आणि माणसानं आधी केले मग सांगितले, माणसानं करावं तरच सांगावं, नाही तर सांगू नये. आता मग असं पोट वाढलंय सगळं हे झालंय, ते म्हणले तू काय प्राणायाम करणार आहेस का? सगळं तू वाढलंय कशाचं तू काय करतो की नाही? आपण आधी करावं मग सांगावं. क्षमा करा, आपल्या लेकरांना शिकवा, घरातली सगळी मंडळी उच्च शिक्षित करा. गावाकडे लक्ष असू द्या, स्वतःकडे लक्ष असू द्या. 1 व्यायामाला दिला तर आयुष्यासाठी 3 जगण्यासाठी मिळतात. कोरोनानं आपल्याला धडा दिला. कोण मेलं? जे इम्युनिटी ज्यांची लो होती ते मेले, ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती त्यांना कोरोनानं धक्का सुद्धा लावला नाही. ती ताकद आहे,
म्हणून स्वतःच संरक्षण करा. हा देहच कृष्ण आहे, हा देहच पांडुरंग आहे, हा देहच ईश्वर आहे. आणि म्हणून देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, ईश्वराची अनुभूती आपल्या हृदयामध्ये आहे, पांडुरंग इथं आहे. आणि त्याचीच मनोमन प्रार्थना करा. आणि मग सगळे सवंगडी म्हणू लागले, कृष्णा आता किती दिवस झाले, किती वेळ, 2:30 वाजले ना काय, उपाशी मारतात का? म्हणले आता काय, खांदी भार मग काय म्हणले, कृष्णा आता काला कर. मग म्हणला हरकत नाही, ए सुदाम्या पेंड्या वाकड्यावर जा, काय आणा तुमचं काय काय आहे ते. मग काय केलं कृष्णानं, मी सुरुवातीला सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलत्या, भलत्या म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच गावाबाहेरच्या मधल्या स्त्री पुरुष शूद्र वगैरे नाही, लहान मोठे सगळे सगळे खुर्चीवर बसलेले, अधिकारी बगर अधिकारी, शिक्षित अशिक्षित, सगळे सगळे एकत्र या, सगळ्यांच्या भाकरी इथं आणा आणि एकत्र करा. काय होतं यानं, अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणाले 3 गोष्टी सांगितल्या, पब्लिक डिनर, सगळे एकत्र या. अरे हेच तर वारकरी संप्रदाय आहे, दोन्हीची जोड लावता आली पाहिजे. सगळे जण एकत्र या, सगळे जण प्रेमानं, तुमची कोणाची भाकर आहे, कोणाची बाजरीची आहे, कोणाची ज्वारीची आहे, कोणाची चपाती आहे, कोणाची काय काय, सगळं एकत्र करा. ते एकत्र केलं आणि कृष्णानं तो काला केला आणि आपल्या सवंगड्यांना वाटला आज झालेली सेवा. मला वाटतं पांगारकर नगरवासियांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा व्यक्तीला बोलावलं, माझे जीवस्य कंठस्य मित्र चौकून अगदी एखाद्या ह्याच्यासारखे पळत पळत आले प्रमोदाला. विठ्ठल तर रात्रीपासून माझी वाट पाहतोय, विठ्ठल गाडेकर, प्रमोद जायभाय, माझे ज्येष्ठ बंधू थोरवे सर मला मुद्दाम पाहायला आले, त्यांचे डोळे भरून आलेले. मलाही असं काय असतं माहितीये का, आपण एकमेकांना दुसरं काही देऊ शकत नाही, आपल्या पुढची पिढी काय करते त्याच्यावर आपल्यालाही. आमच्या गावचे आदरणीय सांगळे साहेब, तुम्हाला मी पाहिल्यानंतर मग मला अशी ताकद आली, आपल्या गावातलं माणूस भेटल्यावर कसं वाटतं मन झाला, खूप छान वाटलं. ही सगळी मंडळी मुंडे सरांनी मला बोलवलं, आपण सर्वांनी आता एवढा वाघच पुढं आहे पुन्हा बसलेला, त्यामुळे काही द्यायचं काम नाही. खेडकर सर, बारगदे सर, आपण सगळीच सगळी ह्या पांगारकर नगरवासियांनी माझ्यासारख्या एका तुमच्यातल्याच व्यक्तीला बोलावलं आणि आपण भगवान बाबांच्या आणि काल्याच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला. एरवी तरी मी मूर्खू, जरी दहाला अविवेकू, संत कृपा दीपकू सोजोळू असे वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे जर माझ्याकडून एखादा चुकून शब्द गेला असेल, एरवी तरी मी मूर्खू, जरी दहाला अविवेकू, संत कृपा दीपकू सोजोळू असे. आपण सगळे संत कृपा दीपक आहात. मोठ्या भावानं लहान भावाला क्षमा करावी, मोठ्या ताईनं लहान भावाला क्षमा करावी, त्या न्यायानं आपण सगळे माझे मायबाप मोठे भाऊ बहीण आहात. आपण चुकलेल्याबद्दल क्षमा करावी, पण जे बोललो ते माझा अजिबात नाही, मी तो हमाल भारवाही. ज्या पांडुरंग परमात्म्यानं, ज्या महान संतांनी मला विचारांचं विचारधन दिलं, जे माय बाबा भाऊ बहीण आणि समस्त जे समाजानं मला शिकवलं, ते वाटण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि हा अखंड प्रयत्न सुरू राहील हीच ग्वाही देतो. आणि शेवटी काल्याचा अभंग, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटो येता येता वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वापुर्या ब्रह्मानिका उत्तम लोका दाखव, काला वाटो येता येता सुकामणि भूमण्डले आम्नि बलिर्लगाये काला वाटुये कवि ज्ञानेश्वर माऊरिल चरराज महुद्वारा ज्ञानेश्वर माऊरिल देवधारे जय करो बेवाकुरी ಕ್ಷಮಾಪರ ಜಮಾನ ಸುಕಾಮಣಿ ಶಾಣಿ ವರರ ಕಪಯ ಪೈ ಕರ ಕರ ಕ್ಷಮಾಪರ ಜಮಾನ ನಾರದೇವತ್ಕಾರಾಂ ನಾನದೇವತ್ಕಾರಾಂ.
झाले समाधान तुमचे देखील चरणा तव ठावे मनाही तनाही कोपणे हे सापडले गेले आता उठावे ते मनाही तुका म्हणे भोग गेला नुहारला लागा आता उठावे ते मनाही तनाही आज करणी आरती चक्र पान वाळते आज पुरवे नाव गणते पहा पहाऊ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरवे नाव गणते काळा तुका बाळ हे टाळी गुवा संगीत जवळी आज पुरवे नाव गणते प्रेमा प्रेमा आरती गोविंद सबु भारती कन्याते रोषणानित्यकर्यृणाने मुक्ता उभारते परमानंदा कन्या कन्याते रोषणानित्यकर्य माझा अर्थ ज्ञान राजा प्रभे ज्ञान जगिताने कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवलं ज्ञाने अर्थ ज्ञान राजा महाप्रबल तेजस्वी साधू संत मनोवेदरा माझा अर्थ ज्ञान राजा हा प्रकट गुलाबुले विश्व प्रमंत जिंके राम जनार्दन आई पत्र आरती भगवान बाबा चिंदा बाबा आरती भगवान बाबा पंढरीचा वार करी संता सगळे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्र भागेशा पंढरीचा वार करी मागणे कुठल्या कृती आहे या संतास देवी हे तुकारे भगवान की जय Thank you.